हेलो गाइज गाइज आज मैं तुम्हाला वांगी बटाटे आणि सुक्या बोंबिलचा कालवण कसा करता ते दाखवणार आहे। आज गाइज हे थोड़ी युनिक स्टाइल मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे नवीन स्टाइल मध्ये दाखवणार आहे। आज आणि कांदा जो घेतलाय ना गाइज तो मला वाटणं मध्ये घ्यायचा आहे, पण एवढा मोठा नाही घेणार आहे, त्यातला अर्धाच घेणार आहे मी, ते तुम्हाला आता दाखवते मी गाइज। आता गाइज हे पहा, हे कट करून घेतलेत वांगीचे काप, असे मोठे मोठेच ठेवायचे आणि बटाट्याची साल्टी पण तुम्ही काढू नका गाइज। ओके आता याच्यात बोंबिल बटाटे आणि वांगी घेऊन स्वच्छ करून मी घेतले आता। ओके आता वाटण मी तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये तुम्ही एक सगळे टोमॅटो घ्या, अर्धा कांदा घ्या, थोडीशी कोथिंबीर, दोन हिरवी मिरची आणि लसूण। ओके हे आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला सर्व ऍड करून टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सर आपला पावडर मसाला, म्हणजे मी जेव्हा पण डिस्क्रिप्शनमध्ये पावडर मसाला देते ना गाईज, म्हणजे आपला सर्व लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, ते सर्व ह्याच्यामध्ये येतं। ओके म्हणून शॉर्टकट पावडर मसाला ॲड, पावडर मसालाच मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे लिहिते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गाईज एक हाफ टीस्पून मालवणी मसाला घ्या, तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट घ्या, धने पावडर घ्या आणि क्वार्टर टेबलस्पून हळद पावडर, बस थोडंसं तिखट मी आणखी वाढवते, कमी वाटते मला, बस। ओके गाईज आता हे मी एवढंच वाटून घेते, हे पूर्ण वाटून घेणार आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चिंच ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी कोकम ॲड करणार आहे, किंवा तुम्ही आंबी आता सीझन आहे ह्याचा मँगोचा, तुम्ही रॉ मँगो पण ॲड करू शकता गाईज, लांब लांब असे काप करून। ओके आता मी ह्याच्यामध्ये फक्त कोकम ॲड करणार, ह्याच्यात मी ॲड करणार आहे, पण लास्टला मी हे करणार आहे जेव्हा माझी ग्रेव्ही तयार झाल्यानंतर। आता हे मी ग्राइंड करून घेते आणि मग तुम्हाला फोडणी दाखवते। आता गाईज हे पहा आपलं वाटण रेडी झालं आहे, आणि आता एक कडी मी तेल घेतलं आहे टोपात आपल्या। आता ह्याच्यामध्ये जे वाटलेलं आपलं वाटण आहे ते आपल्याला ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आहे गाईज। आता आपण हे छान पैकी परतून घ्या गाईज, मसाल्याला एकदम तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या, एक नंबर लागते गाईज, अशी ग्रेव्ही तुम्ही करा, नक्की तुम्हाला आवडणार। तुम्हाला जर ह्याच्यात थोडासा सुका खोबरा पण ऍड करायचा असेल तर ते पण करू शकता गाईज, पण आम्हाला जास्त नाही आवडत असं खोबरा सब्जीमध्ये, कधीतरी ठीक वाटते, पण ह्या सुकटात तुम्ही असं सुकट करा, एक नंबर लागते गाईज। आणि दुसरी गोष्ट गाईज, तुम्हाला मी माझ्या सुकटच्या ब्लॉगमध्ये मी दाखवला होता की जेव्हा मी सुकट घ्यायला गेलेली तिकडनं मी दौला घेतलेला ब्लॅक दौलत, मला सांगितलं होतं हे पासा, आणि इतका तो बारीक असतो ना गाईज, इतका मायन्यूट असतो की दिसत पण नाही की तो दौला का काय। आता ह्याच्यात मी एक छोटासा वांगी टाकून हे दौल्याचा सुकट म्हणजे सुका करणार आहे असं भाकरीसोबत खायला, हा पण एकदम सुंदर लागतो खायला गाईज, आपल्या रेग्युलर दौल्यापेक्षा हा खाडीतला दौला एक नंबर लागतो गाईज खायला, ह्याची इव्हन तुम्ही भजी पण करू शकता गाईज, आणि लगेच नरम पडतात, हे पाणीमध्ये टाकल्या टाकल्या नरम पडते। आता आपला मसाला पण छान झाला, एकदम परतून लगेच तयार होतो गाईज, काय जास्त झंझट नाही, टाईम नाही लागत गाईज, तुम्ही कुठून पण बाहेरून पण आले लगेच, एक वांगी घ्या, एक बटाटे घ्या आणि बोंबिल घ्या, वाटणं तुमच्या समोर तसं मी दाखवलं तर लगेच ग्राइंड पण झालं, दोन मिनटं लागतं गाईज, आपल्या 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण कालवण पण रेडी होणार आता गाईज, ते झालं एकदम। ओके तेल पण सुटत आलं आहे बघा, आपण ह्याच्यामध्ये आपली बोंबे बटाटे वांग सब सोडणे, आत्तापासून इतका सुंदर सुगंध सुटलाय ना गाईज, एक नंबर, थोडासा परतून घेऊया आणि मग पाणी यायचं आपण, असं एकदम सुकाच ठेवायचा असेल तसा पण तुम्ही करू शकता गाईज। आता काय आपण थोडासा पाणी सोडूया, आता हेच मी जास्त जो भांडा आहे आपला त्याच्यामध्ये थोडासा पाणी ऍड केला होता, आणि आपण जरासा मीठ ऍड करणार आहे आणि मग लास्टच्या शेवटीला दोन कोकमाचे तुकडे ऍड करणार, मग रेडी झाली आपली कालवण रेडी। किती टाइम लागतो सांगा गाईज, आपल्या मच्छीचं जेवण एक नंबर झालं, पटापट होतो ना, हे पहा आपला कालवणी रेडी। आता त्याला छान पैकी उकड येऊ द्या गाईज, आता मी थोडासा मीठ ऍड करते, आता त्याला शिजू द्या छान पैकी आणि मग लास्टला मी कोकम ऍड करून मग तुम्हाला कालवण दाखवते कसं होतं ते। आता हे जवला दुधाना गाईज एकदम असा वरवरचा घ्यायचं, कारण खाली माती असते, काढून घ्यायचं आणि एकदम बारीक चाळणी किंवा आपली चहाची गाळणी असते ना त्याच्यामध्ये हे सर्व पूर्ण पाणी याचं काढून घ्यायचं आणि फक्त जवलं आपल्याला पाहिजे बस यातलं असं असं असं, कारण माती असते ना गाईज, एकदम तुम्ही 2-3 पाणीने असं धुवून घ्या गाईज। आता आपला कालवण शिजत आहे गाईज, एक 5 मिनिटात मी पकवून चाला, मी कसं स्लो गॅसवरतीच करते गाईज,
एकदम फास्ट गैस वरती केल्याने थोड़ा टेस्ट पण हे होऊन जाते आपली, एकदम थोड़ा लिमिटेड स्लो गैस ठेवायचा आणि चांगला होऊ द्या त्याला। झालेलं आहे आता फक्त वांगी शिजू द्या, मग आपण कोकम ऐड करूया मराठी आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपण गार्निश करूया। आता गाईज आपण हे कोलिंग मस्त धुवून घेतलंय, जवळ तो बारीक होला एकदम। त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला आहे गाईज, दोन हिरवी मिरची घेतली आहे, लसूण, पण याच्यामध्ये मी आता मसाले वगैरे काही ॲड नाही करणार, लाल तिखट धने पावडर वगैरे असा काही प्रकार ॲड करू नका, फक्त हळद पावडर लागणार आहे आपल्याला याच्यात। एक छोटीशी शिमला मिरची घ्या, पातीचा कांदा, तुम्हाला जर वांगी पण ॲड करायची असेल तुम्ही करू शकता याच्यात गाईज, पण आता कसं माझ्या कालवणत पण वांगी आहे ना, पण मी याच्यात आता वांगी ॲड नाही करणार। ओके गाईज, आता पटापट मी कट करून घेते दोन आणि मग तुम्हाला फोडणी दाखवतो याची, लगेच तयार होतो गाईज एकदम। आता गाईज आपलं कालवण रेडी झालं, आता याच्यामध्ये आपण दोन कोकम ॲड करूया बस। खाण्यासाठी रेडी झाले आपण कांदण, आता मी फोडणीची तयारी पण केली, कट केला आहे। शिमला मिरची थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे छोटीशी घ्यायची, कारण ह्याच्याने ना खूप छान टेस्ट येते गाईज। आणि पातीचा कांदा, हे आपले कांदे, मग मिरची आणि लसूण ह्याची फोडणी आणि हळद पावडर, आणि आपण लास्टला एक दोन कोकम सोडवायचा आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त लागते गाईज, नेहमी ह्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त टाका, मग फ्लेवर एक खूप सुंदर फ्लेवर येतो खाण्यासाठी। ओके, आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करते। आता गाईज आपण फोडणी करूया गाईज, सर्वात पहिले मी लसूण ॲड करत आहे गाईज, मग कांदे ॲड करा आणि हिरवी मिरची, आता छान त्याच्यामध्ये मला फ्राय करून घ्यायला करायची, एक दोन मिनटं फ्राय करायचं आहे। ओके, आता याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर ॲड करायची आहे, थोडा कमीच घ्या गाईज, कारण आपला जो तुकट आहे ना तो खारटच असतो, लागेल तर आपण टाकू शकतो ॲड करू शकतो, पण पहिलेच तुम्ही जास्त टाकू नका। मी आता हळद पावडर बस, आणि आता मिक्सी गरम झाले, छान सुगंध आला आहे फोडणीचा गाईज, एक दोन मिनटं त्याला शिरू द्या, हळद पावडरचा वास पण निघून जाणार, मस्त वास येते गाईज। आता ह्याच्यात आपण शिमला मिरचीचा जी तुकडी केली होती काप ती ॲड करूया, आणि जे कांद्याचा पातीचा कांदा आहे ना पात आहे ना आपली, ती आपण लास्ट ॲड करूया कोथिंबीर सकट। ओके गाईज, एकदम इझी रेसिपी आहे का नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो दवला आहे ना त्याचं पाणी असं ना दाबून द्यायचं असं करून ॲड करायचं आणि मग त्याला मिक्सिंग करून घ्यायचं। आता गाईज आपल्या जवळ पण रेडी झाला एकदम, आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पातीचा कांदा ओके आता ॲड करूया आणि छानपैकी मिक्सिंग करून घेऊया। आणि तिथे मी हे कोकम घेतलेले हे का छोटे छोटे असे पेपर आता ह्याच्यात ॲड करूया, आणि हा जो कोकमाचा पाणी आहे तो वरवरचाच घ्या, फक्त खालचा फेकून टाका बस। ओके, आणि छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आणि एक दोन तीन मिनटं त्याला शिजू द्या, मग रेडी टू ईट। इथे आपला कारवाई पण रेडी झाला, इथे मी थोडीशी भाकरी करते माझ्या मुलासाठी, त्याला भाकरीशिवाय चालत नाही। आता काही झेपा आपला जेवण रेडी झालं आहे, भाकरी कांदाची भाकरी दिली आहे मी, आणि ह्याच्यासोबत आपला तो कालवण केला आहे बोंबील वांग आणि बटाट्याचं, ह्याच्याबरोबर ती कोलीम आहे म्हणजे जवळ आहे तो बारीक खाडीत ना, खूपच सुंदर एक नंबर लागतो खायला गाईज, गरमागरम आणि पावसाळ्यात असं जेवण भेटतं ना गाईज, एक नंबर लागतो पावसाळ्यात खायला। ओके, थँक्यू गाईज, अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज, थँक्यू, आणि नक्की करून बघा गाईज, मला खूप आवडला आणि ह्या स्टाईलनी करा, झटपट होतो गाईज, काही टाईम लागत नाही गाईज। ओके, थँक्यू।